पालक हो नियंत्रित ठेवा तुमचं मन, कारण मुले करतात तुमचंच अनुकरण. भाग दोन. नमस्कार पालक मित्रांनो, जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होते की मुले त्यांच्या पालकांच्या सवयी, चालणे आणि बोलण्याची पद्धत शिकतात, बऱ्याचदा त्यांचे अनुकरण करतात. मुलांचे व्यक्तिमत्व हे 4 ते 10 वर्षाच्या कालावधीत घडत असते. हा कालावधी त्यांच्या संगोपनातील संवेदनशील काळ म्हणून ओळखला जातो. आणि पालक, तुम्ही आपल्या मुलांचे अगदी प्रथम शिक्षक आहात. एक पालक म्हणून मुलांच्या जडणघडणीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? त्यापैकी 3 गोष्टी म्हणजेच बोलण्याची शैली, मोबाईलचा अतिवापर आणि कामातला चालढकलपणा आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. जर नसतील पाहिल्या तर शेवटी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तर आता आपण त्या पुढील 3 गोष्टी पाहणार आहोत. मी जया सतपाळ, वर्सटाईल एड्युकेअर सिस्टमची टीम मेंबर आणि वर्सटाईल चाइल्ड डेव्हलपमेंट हबची फाउंडर. मी येत्या 3 वर्षात 500 मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय हाती घेतलं आहे. आणि या 3 गोष्टी मी माझ्या आत्तापर्यंतच्या 8 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे. चला तर काळजी घेऊया करताना या 3 गोष्टींची, जी आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. पहिलं म्हणजे विचार करण्याचा दृष्टिकोन. आश्चर्यकारक असले तरी ते सत्य आहे की आपली मुलं आपल्यासारखे विचार करतात. म्हणून जर आपण समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असू तर चांगले आहे, कारण आपले मूल सकारात्मक वृत्तीने मोठे होईल. परंतु जर तुमची भीतीदायक मनोवृत्ती असेल तर आपलं मूल देखील त्याच वृत्तीने मोठे होईल. त्यामुळे आपल्याला आपला विचार करण्याचा दृष्टिकोन तपासून पाहावा लागेल. उदाहरणार्थ, जर का तुम्हाला पाण्याची किंवा पोहण्याची भीती वाटत असेल आणि हाच विचार तुम्ही तुमच्या मुलांना देखील सांगत असाल, तर तुमच्या मुलांचा पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील तसाच बनेल, कारण मुले याचंच अनुकरण करतील. म्हणून असं न करता त्यांना त्यांचा दृष्टिकोन घडवू द्यात. दुसरं, ते म्हणजे विश्रांतीच्या वेळेचा वापर. मुले आपल्या पालकांना अगदी जवळून पाहतात आणि त्यांच्या विनामूल्य वेळेचा त्यांच्या पालकाप्रमाणेच उपयोग करतात. म्हणूनच जर आपले मूल टीव्ही पाहणे किंवा बऱ्याचदा संगणकासमोर वेळ घालवत असेल तर आपल्याला आपल्या विश्रांतीची वेळ पुन्हा तपासून पाहायला हवी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग नक्की आम्ही पालकांनी या वेळेत काय करावं? तर या वेळेत तुम्ही आपल्या मुलांसोबत गप्पा मारणे, ऍक्टिव्हिटी करणं व पुस्तक वाचू शकता. फक्त वाचन नाही तर तुम्ही त्या पुस्तकातल्या शिकलेल्या गोष्टींवर तुमच्या मुलांसोबत चर्चा करू शकता. त्यासाठी तुम्हाला देखील पुस्तक वाचायला हवं. जर का तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करायची असेल तर सुधा मूर्ती यांच्या मुलांच्या गोष्टी या विषयासंदर्भातले पुस्तक वाचण्यास सुरुवात करा. तिसरं, ते म्हणजे तुमच्या सवयी. बऱ्याच जणांना असे वाटते की मुले बाह्य जगाकडून विविध गोष्टी व सवयी शिकतात. आश्चर्य म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या पालकांकडून बरेच काही शिकतात. म्हणून जर तुम्हाला वाटतं की तुमच्या मुलांनी या सगळ्या चांगल्या सवयी आत्मसात करायला हव्यात, तर याची सुरुवात मात्र तुम्हाला करायला हवी व त्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवं, कारण मुलं आपलं तंतोतंत अनुकरण करतात. उदाहरणार्थ, जर का तुम्हाला रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठण्याची सवय असेल तर आपलं मूल देखील याचंच अनुकरण करेल. पण जर तुम्हाला रात्री लवकर ब्रश करून झोपण्याची व सकाळी लवकर उठण्याची सवय असेल तर आपलं मूल देखील अगदी याचंच अनुकरण करतील. जर तुम्हाला सवयींबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मुलांसाठी 101 प्रभावी सवयी हे पुस्तक नक्की वाचा. आता निर्णय तुमच्या हातात आहे की मुलांना सांगून ओरडून त्यांची जडणघडण करायची की तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवून तुमच्या अनुकरणातून त्यांना घडवायचं. कारण मुलं ऐकण्या व सांगण्यापेक्षा पालकांच्या अनुकरणातून जास्त शिकतात. तर मग आहात का तयार स्वतःवर नियंत्रण ठेवायला? कारण तुमच्या आजच्या स्वनियंत्रणामुळे तुमच्या मुलाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य साकार होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर अशाच अजून विषयांच्या व्हिडिओसाठी आपल्या वर्सटाईल एड्युकेअर सिस्टमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर्सटाईल चाइल्ड डेव्हलपमेंट हब या फेसबुक कम्युनिटीला जॉईन करा. तर पुन्हा भेटूया तुमच्या नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.